नमस्कार मित्रांनो, मी आत्ता साताऱ्याहून पुणे येथे चाललो आहे आणि एक किस्सा इथे घडला. आम्ही एक आंदोलन केलं आणि त्याला यश मिळालं. कुठलं काय झालं ते आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत सहप्रवासी वैशालीताई. वैशालीताई, काय झालं? 8 वाजता मी तिथे पोहोचलेली, मी माझ्या मुली आणि त्यानंतर लाईनला थांबलो. हां, 1.5 तास उभं राहिल्यानंतर नंतर आम्हाला सांगितलं शेवटची गाडी आहे आणि आता गाडीला ये, तुम्ही घरी जावा. 1.5 तासानंतर रात्रीच्या मी माझ्या 2 मुली घेऊन कशी जाणार होते स्टँडला. मग त्याच्या आधी त्यांनी आधी सांगायला होतं ना एसटीवाल्यांनी, थांबू नका, ही शेवटची गाडी आहे. बघितलं असते ज्याच्या त्याची सोयीने गेली असतील लोक. 1.5 तास लाईन मध्ये थांबल्यानंतर ना सांगतात काय करायचं अशा वेळेस प्रवाशांनी. आणि तुम्ही आहात आणि तुमच्या या 2 लहान मुली आहेत. आणि मग पुढे काय झालं? नंतर सगळ्या प्रवाशांनी एकत्र येऊन ज्यांना मिळाले नाही, माझ्या आधी सुद्धा होती 2-2 तास लोक थांबलेली माझ्या आधी लाईन मध्ये. मग सगळ्यांनी एकत्र येऊन दुसरी बस जी लास्टची होती ती अडवली. त्यानंतर मग एकत्र सगळ्यांनी अडवल्यामुळे मग दुसरी बस अरेंज करून दिली आम्हाला. आणि ते काय कारण सांगितलं होतं त्यांनी? कारण सांगितलेलं खराडीला कुठे, खारघर, खारघरला कुठे, एक्सप्रेसच्या गाड्या तिकडे गेल्या, त्यामुळे आम्ही काही पुढे गाडी सोडू शकत नाही, घरी जा म्हणाले होते. घरी जा, काय करायचं होतं. आणि एका ठिकाणी सगळ्यांची थोडी ना घर सातारमध्ये, कुठून कुठून लोक आलेले असतात. यातून तुम्हाला काय वाटतं, काय बोध घ्यावा वाटतो लोकांनी, समाजाने आता एकत्र येण्याची गरजेच आहे. आणि आवाज उचलण्याची अन्यायाच्या विरुद्ध, नाहीतर कोणी दखल इथं घेणार. सगळ्यांनी गरज आहे एकत्र येऊन बोलण्याची. जर आज आम्ही एकत्र येऊन सगळ्यांनी बोललो नसतो तर आम्हालाही स्टँडला कुठेतरी राहावं लागलं असतं. कोणाची लहान मुलं सुद्धा आहेत, वयस्कर लोक सुद्धा आहेत एसटीमध्ये. सगळे एकत्र आल्यामुळे आता बस अरेंज आंदोलन केल्यामुळे त्याला यश मिळालं आणि बस त्यांना सोडावी लागली. आधी नाहीच म्हटले होते ते, आधी नाहीच म्हटले ते. 1 तासानंतर त्यांनी बस अरेंज करून दिली. थँक्यू. तुम्ही काय करता आणि तुमचं नाव? माझं वैशाली चव्हाण. हां, कात्रजमध्ये राहते. हां, स्वयंपाकाची कामं करते. छान.